नमस्कार, तुम्हा सर्वांचं वंशीच्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये वंशी कशी धरायची, सारेगम कसं वाजवायचं हे शिकलो होतो. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. आज आपण भूप्रागातील प्रभात ही रचना शिकणार आहोत. भूप्रागाची विशेषता ही आहे की त्या रागामध्ये एकही कोमल तीव्र स्वर नाही आहे. सर्व स्वर शुद्ध आहेत आणि म आणि नी हे दोन स्वर वर्ज्य आहेत, म्हणजे त्याचे आरोह अवरोह असे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आरोह म्हणजे छोट्यापासून मोठा आणि अवरोह म्हणजे मोठ्यापासून छोटा करणे. तर आपण भूप रागाची आरोह अवरोह एकदा म्हणू आणि मग प्रभात रचना सुरू करू. सारे ग प ध सा ध प ग रे सा. बहुतेक सगळ्या रचनेमध्ये पूर्ण रचना झाल्यावर पहिली ओळ दोनदा असेल किंवा एकदा असेल ती घेतली जाते. या रचनेमध्ये फक्त तीन ओळी आहेत आणि प्रभाची रचना एकदम सोपी आहे. एकतर सगळे स्वर शुद्ध आहेत आणि तीनच ओळी आहेत. प्रत्येक ओळ आपल्याला दोन दोनदा वाजवायची आहे आणि पूर्ण रचना संपल्यावर पहिली ओळ पुन्हा एकदा दोनदा वाजवायची आहे. चला तर सुरू करूया. प्रभात या रचनेची पहिली ओळ ध सा ध प ग रे सा ध ध सा. आता माझ्यासोबत म्हणा ध सा ध प ग रे सा ध ध सा. आता आपण एकदा वंशीवर वाजून पाहू. ध सा ध प ग रे सा ध ध सा. ध सा ध प ग रे सा ध ध सा. आता एकदा वाजून पाहू. शेवटचे दोन स्वर ध ध आले तर ते ध मंद सप्तकातले आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याची फुंकर कमी मारायची आहे. आपण सर्वात पहिल्यांदा ध सा ध हे वाजवताना नॉर्मल फुंकर मारली, पण हे ध मंद सप्तकातले असल्यामुळे आपल्याला कमी फुंकर मारायची आहे. आणि जर कुठला स्वर तार सप्तकातला असेल, समजा सा सा हा तार सप्तकातला आहे, त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला मोठी फुंकर मारायची. सा हा मध्य सप्तकातला आहे, त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल फुंकर मारायची. तर आपण अजून एकदा वाजवू. सराव करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ मागे देखील घेऊ शकता. आता आपण दुसरी ओळ बघू. सा रे रे ग ग प ध सा सा सा. आता माझ्यासोबत म्हणा सा रे रे ग ग प ध सा सा सा. सा रे रे ग ग प ध सा सा सा. आपण आता वाजून पाहू. Thank you.
मध्ये देखील आपण ध दोनदा वाजवलं होतं आणि इथे सुद्धा सा आपण तीनदा वाजवले. तर आपल्याला ह्याच्यात अवघड काही नाहीये, आपल्याला फक्त फुंकर तीनदा वाजवायची आहे किंवा आधी दोनदा वाजवायची. आता आपण अजून एकदा वाजवू आणि मग पुढची ओळखी. माझ्यासोबत म्हणा, साध प प प गरे गरे सा. आता हा सा या साठी आपल्याला मोठी फुंकर मारायची. साध प प प गरे गरे सा. आता आपण वाजून पाहू. बोटांवर एकदा पूर्ण रचना म्हणून पाहूयात आणि मग पूर्ण रचना म्हणजे प्रत्येक लाईन दोन दोनदा घेऊन, पूर्ण रचना संपल्यावर पहिली लाईन दोनदा घेऊ आणि मग हा व्हिडिओ संपू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही रचना समजली असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.